देशोन्नती न्यूज करा करा आणि बेल आयकॉन देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांची बैठक अमेरिकेत होणार आहे या बैठकीसाठी चारही देशांचे राष्ट्रप्रमुख वैयक्तिक हजर राहतील बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी चीनशी संबंधित चिंता मांडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे चारही देशांपैकी केवळ भारताची सीमा चीनला लागते आणि विशेष म्हणजे दोन्ही देशांमध्ये अनेक दिवसांपासून सीमा विवाद देखील आहे दिल्लीतला मोस्ट वॉन्टेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याची रोहिणी कोर्टात गोळी झाडून हत्या करण्यात आली यानंतर पोलिसांनी शूट आऊट करत हल्ला करणाऱ्या दोघांना ठार केले दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून हा एन्काउंटर करण्यात आला हल्ला करणारे विरोधी गटातील होते असे सांगितले जात आहे शूटआउटमध्ये एकूण चौघे ठार झाले आहेत भाजपचे नेते किरीट सोमय्या हे केवळ विशिष्ट लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत तर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा असे आवाहन राजू शेट्टी यांनी सोमय्यांना दिले आहे आपल्या राज्यात देशात आणि संस्कृतीत महिलांना पूजनीय स्थान देण्यात आले आहे महिला अत्याचारासंबंधित घटनांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढावे त्यातही अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला तर त्यांना देहदंडाची शिक्षा करावी अशी मागणी आम्ही लावून धरली होती पण आजचे जे चित्र आहे ते थोडेसे विदारक दिसत आहे असे भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी म्हटले आहे शेतकरी बाजारात सोयाबीन घेऊन येत असतानाच दरामध्ये घसरण सुरू झाली आहे आठवड्याभरात सोयाबीनच्या दरात तब्बल चाळीस टक्के घसरण झाली असून दराचा विचार केला तर प्रति क्विंटल मागे किमान पाच हजार रुपयांचा थेट फटका शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे मुंबईच्या बोरीवली येथील नगरसेविकेच्या संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यकर्तीच्या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली या प्रकरणात कोणतीही कुचराई न करता आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्तांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले आहे पुण्यात सिंहगडा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले यावेळी संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज पालखी मार्गावर बारा हजार कोटी खर्च करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे नाशिकमध्ये बहुतांश रस्त्यांची चाळणी झाली आहे शहराच्या मध्यवर्ती भागात खड्डे पडल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे यामुळे भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेविरोधात भाजपचे प्रतिकात्मक श्राद्ध घालत राष्ट्रवादी युवकच्या वतीने खड्डे बुजवण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले होते कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीतीरी असलेल्या मळ्यात अनेक वेळा मगरीचे दर्शन होत आहे यामुळे नदीकाठी जाण्यास अथवा शेतामध्ये कामानिमित्त शेतकरी नेहमी येत असतात त्यांना धोका पोहोचू नये यासाठी वन विभागाने त्वरित या, या त्वरी मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे देशात आज तीन कोटी पस्तीस लाख चौऱ्याण्णव हजार हो आठशे तीस कोरोनाबाधित असून तीन लाख एकशे बासष्ट अॅक्टिव्ह केसेस तर चार लाख शेहेचाळीस तीन शे हजार तीनशे अडुसष्ट रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत पासष्ट लाख चौतीस हजार पाचशे सत्तावन्न कोरोनाबाधित असून बेचाळीस हजार सातशे त्रेपन्न अॅक्टिव्ह केसेस तर एक लाख अडतीस हजार सातशे पंचवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी आशा सेविका व गट प्रवर्तकांनी निलंबित विविध मागण्यांना घेऊन आयटकच्या नेतृत्वात आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला दरम्यान शासनविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला शासन, शासन अंगणवाडीका आशा आशासेविका आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करून अन्याय करीत आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे अमरावती शहरामध्ये अमरावती महापालिकेतर्फे या महोत्सवाअंतर्गत आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात रक्तदानातून एकूण पन्नास पिशव्या रक्त संकलित झाले आहे या शिबिरात मनपा आयुक्त प्रशांत रोडे सभागृह नेता तुषार भारतीय पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले अकोल्यात कोरोना वॉरियर्स आशा वर्कर्स यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने केली लॉकडाऊन काळातील वीज बिल रद्द करा माजी अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांनी प्रतिदिनी तीनशे पन्नास रुपये भत्ता मंजूर केला होता मात्र हा भत्ता मिळत नसल्याने संपूर्ण देशभरातील आशा वर्कर्स आज देशव्यापी संपावर गेले आहेत अकोल्यात हे आंदोलन कॉम्रेड सुरेखा ठोसर यांच्या नेतृत्वात केले गेले वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील हट्टी या गावात सततच्या पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटले आहेत सुरुवातीच्या पावसाने आनंदात असलेला शेतकरी आता एन पीक काढणीच्या वेळेस आलेल्या अतिपावसामुळे पुरता हतबल झाला आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा बसस्थानक परिसरातून एका ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील नगदी एक लाख रुपये चोरून नेल्याची घटना भर दिवसा दुपारी घडली यातील चोरटा सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये कैद झाला असून लोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जिल्हा पोलीस प्रशासनाने शहरातील चारचाकी व दुचाकी वाहनधारकांनी चौकशी करून त्यांच्याकडून मागील पाच दिवसांमध्ये जवळपास सोळा लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी ही मोहीम राबवली जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर हे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले होते दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील दहशतवादी विरोधी पथकाने इस्लामी विद्वान असलेले मौलाना कलीम सिद्दीकी यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांना अपराध्यासारखी वागणूक दिल्याच्या निषेध शुक्रवारी हिंगोलीत मुस्लिम समाजाने निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवून मौलाना कलीम सिद्दीकी यांना तात्काळ सोडून देण्याची मागणी केली आहे परभणी शहरातील बस स्थानकामधून पावसाचे पाणी वाहत असल्याने प्रवाशांना पायी चालणे कठीण आहे बस स्थानकाबाहेर असलेल्या नालीचे पाणी बस स्थानकाच्या प्रवेशद्वारातून वाहत असल्यामुळे प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे पर्यायी मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला असून याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे पावसा तालुक्यातील भादा येथील शिवारात अंगावर वीज पडून पंचावन्न वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाला सध्या सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असल्याने सदरहू महिला इतर आठ जणांसह सोयाबीन काढण्यासाठी शेतात गेली होती दुपारचे जेवण करण्यासाठी सर्वजण एकत्र बसले असता दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विजेचा प्रचंड कडकडाट होऊन वीज पडल्याने शशिकला सीताराम गवडी यांचा मृत्यू झाला सीताराम बाबू गौडी वय साठ वर्ष दैवशैला गोरख कटकटे वय चाळीस वर्ष शंकर सीताराम गवडी वय पंचवीस वर्ष हे तिघे जण जखमी झाले आहे गेल्या दोन दिवसात दोन ठिकाणी गोळीबार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या थरारक घटना घडल्या आहेत दोन्ही घटनेत पोलिसांनी गुन्हे दाखल करून संशयितांना अटक केली आहे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आढावा घेतला पुणे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मळमाथा परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे नवागाव येथील मातीचा बंधारा फुटला आहे बंधाऱ्याजोडील शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत आहेत शेरशहा रिलीज झाल्यापासूनच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या जोडीबाबत त्यांचे फॅन्स खूपच एक्सायटेड असून सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे लवकरच लग्नपीडीत अडकणार असल्याचे सिनेवृत्तात म्हटले आहे प्रीमियर आयोजन पुढील वर्षी मार्च मध्ये करण्यात येणार आहे अशी माहिती या खेळाचा प्रसार व नियोजन करत असलेल्या ब्लू स्पोर्ट्स एंटरटेनमेंट कंपनीने दिली आहे है। देशात हँडबॉलचा प्रसार करण्यासाठी ही कंपनी येत्या काळात तब्बल अडीचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल मधील सर्व फ्रांचायजींना एक पत्र पाठवले आहे यात बीसीसीआयने काही महत्वाच्या सूचना संघ व्यवस्थापनाला केल्या आहेत येत्या वर्ल्ड कप साठी येत्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंना फिट ठेवण्यासाठी थे बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे हवामान वृत्त पुढील चोवीस तासात विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या दरम्यान बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेछाळेने व्यक्त केली आहे देशोन्नती न्यूज बुलेटिन येथे संपले तेव्हा आजच आपल्या न्यूजपेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा वाचत रहा देशोन्नती कारण प्रत्येक बातमीमागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे